यूपीएससीकडून पूजा खेडकरांविरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. यूपीएससीकडून खेडकरांविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. यूपीएससीकडून खेडकरांना कारण दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे. यापुढे खेडकरांना कुठलीही परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. पूजा खेडकर प्रकरणात अखेर UPSC ने कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणाचा पहिल्यापासून पाठपुरावा करणारे विजय कुंभार यांनी यातील सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापुढे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, गैरप्रकार करणाऱ्याला शिक्षा होईल अशी प्रतिक्रिया विजय कुंभार यांनी दिलेली आहे. विजय कुंभार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार यांनी. अग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने कारवाई सुरू केली आहे आणि या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा पहिल्यापासून करणारे विजय कुंभार सर माझ्यासोबत आहेत. सर, आता पहिली प्रक्रिया आहे, आणखी काय अपेक्षित आहे, काय होईल वाटते तुम्हाला? त्यांना आता चौकशीच्या नोटीसेस दिल्या जातील, त्यांचं उत्तर मागवलं जाईल, त्यांच्यावर FIR दाखल केला जाईल आणि मग पुढचे जे काही बदल करायचे ते केले जातील. परंतु याच्यामध्ये कडक कारवाई होईल असं आता वाटतंय. पूजा खेडकर या प्रकरण हे केवळ एका व्यक्तीपुरतं सीमित नसून एकूणच या परीक्षा पद्धती, IAS ची प्रतिष्ठा या सगळंच संशयाच्या भोवऱ्यात अडकलं होतं. त्याला कुठेतरी आता छेद जाईल आणि योग्य ती कारवाई होईल असा विश्वास वाटतो. या प्रकरणामधून आशिक प्रत्येक करणाऱ्यावर वचक बसेल असं वाटतं का? तसे काही UPSC पुढे पावलं उचलेल, सुधारणा करेल? हे पा, या हे प्रकरण बाहेर आल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांनी रोष प्रकट केलेला आहे, विशेषतः तरुण, आणि ते पाहता तशी कारवाई करावी लागेल. अन्यथा हा रोष इतका वाढेल की परत कुठल्याही सरकारला तो थांबवता येणं शक्य होणार नाही, एवढा विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. तर आता त्यांच्या कुटुंबियावर बी कारवाई होती आहे वेगवेगळ्या प्रकारे. या सगळ्या प्रकरणात कुटुंबीय सहभागी असल्याचं समोर आलेलं आहे, प्रमाणपत्र मिळणं वगैरे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांच्यावरही कारवाई होईल. आता एकदा कारवाईला सुरुवात झाली की केवळ ते पूजावर नाही तर त्यांना सर्टिफिकेट देणारे, सर्टिफिकेट मिळवण्यासाठी खोटी माहिती देणारे त्यांचे पालक असतील किंवा जे अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, नाहीतर मग एकट्या पूजावर कारवाई करून मग ते थातूर माथूर कारवाई केल्यासारखं होईल. एवढी सगळी यंत्रणा वेठीस धरून हे सगळं होतंय, म्हणजे यंत्रणेच सुधारण्याची गरज आहे. यंत्रणा सुधारण्याची गरज आहे, ती यंत्रणा कधीतरी सुधारेल असा विश्वास वाटत होता, परंतु आता या प्रकरणामुळे त्या प्रक्रियेला सुरुवात होईल असं आता वाटायला लागलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह बालाजी पोतदार, पुढारी न्यूज, पुणे.